शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा आज विटा शहरात पावसाचा कहर घरे दुकाने आणि रस्ते पाण्याखाली आज विटा शहरात दुपारी 2:30 ते 4 सुमारास प्रचंड प्रमाणात पाऊस झाला कराड रोडवर पावसाचे पाणी जमा झाल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली रस्त्यावरून गुडघ्या इतक्या उंचीवरून पाणी वाहत होतं खानापूर रोडवरील दुकानांमध्ये तसेच शहरातील अनेक ठिकाणच्या नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून लोकांना अवघड परिस्थितीला सामोरं जावं लागलं माजी नगराध्यक्ष वैभव पाटील मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आपलं मोटरचं दुकान आहे इलेक्ट्रिकलचं शिवदर्शन कॉम्प्लेक्समध्ये गेली 10 वर्ष झालं आमचा इथं धंदा आहे पण गेली 2-4 वर्ष झालं असं होतं आहे इथं वड्याचं पात्र लहान केलेलं आहे त्यामुळं पाणी इथं 2 वर्ष झालं येतं आहे आणि 2-3 वर्ष झालं आमचं बरेच वेळा नुकसान झालेलं आहे आणि नगरपालिकेनं याची दक्षता घ्यावी आणि वड्याचं पात्र आणि जे वड्यात अडथळे निर्माण झालेले आहेत जे जाळे लावलेले आहेत इतरी गटारी वगैरे स्वच्छता कधीही नसते अर्ज देऊनही करत नाही नगरपालिकेचे कर्मचारी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि असं काय तर झाल्यानंतरच मग ते येतात हे करतो ते करतो घाण काढतात झालं प्रत्येक वर्षी असंच होतं सगळं झाल्यानंतर येतात आणि नुकसान झालेलं कोण भरपाई देणारच नाही हो आणि याची दक्षता घ्यावी नगरपालिकेनं आणि प्रशासनानं
आणि याची नुकसान भरपाई पण द्यावी आणि इथून पुढे होऊ नये असं याची काळजी घ्यावी. नाहीतर याच्याबद्दल आम्हाला खूप मोठा त्रास होत आहे. ह्याचा आम्ही खूपच म्हणजे आंदोलन करण्यासारखे होऊ नये नगरपालिकेत येऊन. पावसामुळे आमचं नुकसान झालं आहे बऱ्यापैकी आणि पूर्ण गाळ्यामध्ये पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी शिरलं आणि हे सगळं पावसामुळे झालेलं आहे. आणि शिवाय त्याची आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळावी शासनाकडून एवढीच. आज अतिवृष्टीमुळे वड्याला पूर आला व त्या नगरपालिकेने त्याला जाळ्या बसवल्या. त्या जाळ्या पहिल्याच पावसात चकअप झाल्या व त्या जाळ्या बसवल्यामुळं सगळं गटा वड्याचं पाणी सगळं आमच्या दुकानगाळ्यात शिरलेलं आहे आणि झालेले नुकसान भरपाई आम्हाला नगरपालिकेने द्यावी अशी आमची विनंती आहे. आणि ज्या जाळ्या बसवलेत त्या त्यांनी विटा शहरातल्या सर्व जाळ्या त्यांनी काढून घेतल्या पाहिजेत. दरवर्षीचा हा प्रकार होतो आहे. इथल्या व्यापाऱ्यांना दरवर्षीच याचा विनाकारण बुरदुंड सोसावा लागतो आहे. नमस्कार, मी उत्तम जाधव, शिवदर्शन कॉम्प्लेक्सचा मालक. हे ह्यावेळेस वडा पूर्ण वडापात्रात भरून आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी आलेले आहे. पुढे लावलेल्या जाळ्यामुळे चकअप झाल्यामुळे पूर्ण पाणी इकडं आलेलं आहे आणि वड्यापात्रालगत लोखंडी गाळे वगैरे शटरचे बांधलेले आहेत. त्याच्यामुळे वडापत्र अरुंद झालेलं आहे. ही दुसरी घटना आहे 3 वर्षात. मी तरी दर पावसाळ्यात वेळोवेळी नगरपालिकेला अर्ज करत असतो की चकअप हे काढून घ्या. ते न काढल्यामुळे हे आज वेळ आलेली आहे. सुधा मॅटर्निटी होम पण आमचं इथं आहे आणि संजीवनी मेडिकल पण आहे. मेडिकलचं पण बरंच नुकसान झालेलं आहे. फ्रीज, CPU, लॅपटॉप, प्रिंटर सगळं भिजलेलं आहे. माल पण बऱ्यापैकी औषधं भिजलेली आहेत. इंजेक्शन्स वगैरे बरेच भिजलेले आहेत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.